भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोड शेडिंगच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत लोड शेडिंग बंद होणार असल्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे. वरणगाव शहराची लोकसंख्या जवळपास 50,000 वरती आहे. या वरणगावला कोठारा येथून तापी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. पाणी उपसा असणाऱ्या ठिकाणी लोड शेडिंग केली जात आहे त्यामुळे शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगावातील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आज भारतीय जनता पार्टी वरणगाव शहराच्या वतीनं शहर अध्यक्ष सुनील माळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश निमकर, त्यानंतर संपूर्ण सरचिटणीस गोलूर आणि संपूर्ण पदाधिकारी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर इथे आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे. वरणगाव शहरामध्ये जे पाणी पुरवठा होतो आहे तो कठोरा जॅकवेलवरती होतो आहे आणि कठोरा जॅकवेलवर लोड शेडिंग असल्यामुळे आज वरणगावकरांना 10-15 दिवसाच्या दरम्यान नंतरचं पाणी त्या माध्यमातून मिळते आहे. याला सर्वेश्री जबाबदार कोण असेल तर महाविकास आघाडी सरकारचं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वीज निर्मिती केंद्र आणि वितरण कंपनी हे मुख्यतः जबाबदार आहे. आज लोकांची सहनशीलता संपली आहे. आज या कार्यालयामध्ये आल्यानंतर इथे अधिकारीनी आज तुम्ही बघता 12 वाजले तरी अधिकारी इथे नाही आहे. आज आम्ही इथे ठिय्या आंदोलनाला इथे सुरुवात केलेली आहे. आमची मागणी आहे की कठोरा हे जॅकवेल आहे तिथे आमच्या वरणगाव शहराच्या पाणी पुरवठा योजनेचं, त्या जॅकवेलवर 24 तास वीज हवी याच्या संदर्भात 13 एप्रिल रोजी आम्ही माननीय अधीक्षक अभियंता शेख साहेब आणि गांजरे साहेब यांना निवेदन दिलं होतं की तुम्ही काही करा, आम्ही नगरपालिका जी आहे ते पिण्याच्या पाण्यावरचं जे वीज बिल येतं ते पूर्ण 100% भरते आहे आणि तुम्ही आमच्या पाणी पुरवठा योजनेवर लोड शेडिंग का करताय, ते लोड शेडिंग करू नका, त्यासाठी तुम्ही दीपनगरून 24/7 अशा प्रकारची जे लाईन टाकते ते लाईन कम्प्लिशन करा किंवा एक्सप्रेस फीडर तिथे लावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी इथे घेतलेला नाही, अत्यंत खेदाची बाब आहे. आज माझ्या माया बहिणी पाण्यासाठी 15-15 दिवस वनवान भटकताय, वनवान विहिरीवर जात आहे. ही अवस्था भयवही अवस्था ही या राज्यामध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इथे निर्माण झालेली आहे. आज आम्ही यांना इशारा दिलाय 29 तारखेच्या आत आम्हाला यावर तुमचा निर्णय पाहिजे, यावर ही जी लोड शेडिंग होती आहे ते पिण्याच्या पाण्यावरची लोड शेडिंग बंद करा. नाही जर कधी केलं तर 29 एप्रिलपासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या वरणगाव शहरात मोठ्या स्वरूपाच्या आंदोलनाला इथे सुरुवात करतोय. कमी जास्त झाल्यास या वीज वितरण कंपनी इथे जबाबदार राहणार आहे. आज इथपर्यंत लेखी आश्वासन इथपर्यंत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देत नाही तिथपर्यंत आज आम्ही इथून पदाधिकारी कोणी उठणार नाही. शेवटी आम्हाला काळजी आहे जनतेची, काळजी आम्हाला आमच्या आया बहिणीची की आज 15-15 दिवसानंतर आमच्या आया बहिणी पिण्याच्या पाण्यासाठी क्याना अंडे आणि बादल्या घेऊन वनवान भटकताय. ही अवस्था या राज्यामध्ये ही अवस्था जर आमच्या महिला माया बहिणीची होत असेल तर या सरकार दुर्दैवी प्रसंग कोणताच नाही आहे. राज्य सरकार दुसऱ्याच विषयामध्ये मजगूल आहे. त्याकरता सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारचं डोकं ठिकाणावर येऊन आज या माझ्या माया बहिणीला पाण्यासाठी वनवान भटकावं लागते आहे, ते बंद केलं पाहिजे. 29 तारखेच्या आत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यावर जर नाही तोडगा काढला, 24 तास त्या कठोरावर जर कधी लोड वीज जर कधी नाही दिली, तिथे सुरू असलेली लोड शेडिंग जर नाही बंद केली, तर भारतीय जनता पार्टी उग्र स्वरूपाचं आंदोलन या वरणगाव शहर आणि परिसर